तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, मी आहे आता पुण्याला आणि गावाला गेलो होतो. तुम्ही ब्लॉग बघितला असाल, फर्स्ट ब्लॉग बघितला असाल तुम्ही. गोंदासाठी गेलो होतो मी आणि आता आलोय, पण ते येताना मला ब्लॉग शूट करता आला नाही. तर तुम्ही दुसरा व्हिडिओ बघून घ्या, टाकतोय मी, तर बघून घ्या तोपर्यंत. मित्रांनो, जेवणाची तयारी चालू इथे आता हे बघा, जेवणाची तयारी चालू आहे. आता झाड आणलं घेऊन आम्ही आलो. जात होते खिडकीशी, पाहत होते खिडकीला तीन धारा, आडकित्याला घुंगूर बारा, काढते पदर घालते बारा. तिकडून आला व्यापारी, व्यापाऱ्यांनी दिली सुपारी, सुपारी दिली वाण्याला, हंडा घेतला पाण्याला, पाणी आणते गंगेचे, वाडा बांधते भिंगाचा, माडीवर माड्या 32 माड्या, मधल्या माडीत आतेबाई लोळतात, त्यांच्या पुढ्यात बाळ खेळे, बाळाच्या हाती पैका आणि सर्वांनी प्रदीपरावांचं नाव ऐका. मुलाची आई येऊ द्या, दिगंबर केली अनिल भक्तांचं नाव घेते गोंदाची वेळी. मित्रांनो, सर्व आता आटपलंय आणि आता जेवणाची तयारी चालू आहे. बघू शकता तुम्ही कुठं सर जेवणाची तयारी चालू आहे. बाया नाचलीच का जोरात? मंडळी जेवायला होते सर्व आता. इकडे बघू शकता वडे, वडे चालू आहेत, वड्यांचं कामकाज. हो, तुमचे पण केले की फुल वडे मटन ना, वडे मटन स्वॅग ना, वडे मटन, वडे मटनाचा स्वॅग आहे. ह्याच्यामध्ये पण आहेत भरपूर वडे, ह्याच्यामध्ये पण आहेत. चिकन कुठे आहे? चिकन, चिकन कुठे आहे? नाको अजून खूप आहे, अजून खूप आहे ना. टेस्ट काय, कसं वाटतं वाढायला? हा मयुरेश, कसं वाटतंय पाणी वाटत? मित्रांनो, मला सांगा ही जास्त नाचली असेल ना. फायनली आम्ही आता जेवायला बसलो, बघू शकता खूप प्रत्यक्ष वेळानंतर आम्ही Thank you.
मित्रांनो आलो इथे शाळा येत शाळा दाखवतो आमची जुनी सातवीपर्यंत आम्ही ह्या शाळेमध्ये होतो सातवीचा वर्ग ना हा सातवीचा वर्ग आहे सातवीचा आणि हा सहावी पाचवी चौथी तो हॉलच होता कोण कोण हा का दिशांत ना मित्रांनो बघू आम्ही इथं आता या शाळा बंदच असते ना आता हा आमचा हॉल होता इथे हा हॉल पण मराठी शाळा वाचल्या पाहिजेत की अशा बंद झाल्या तर कसं व्हायचं आम्ही असताना आम्ही तर पूर्ण शिकलो शाळेमध्ये आणि आम्ही लहान असताना ह्या नारळीवरती वरती चढायचो उंच मित्रांनो आम्ही इथं पहिले क्रिकेट खेळायला यायचो बघू शकतो इकडे आता तिथे कोण खेळत नाही पण तिकडं आता बहुते त्या साईडला खेळतात इथं आम्ही पहिले क्रिकेट खेळायचो लहानामध्ये नदीवर जायचंय ना तर नदीवर जायचंय नदी पण दाखवतो तुम्हाला आमची आता हे बघा चिंच झाड आहे ते चिंच काढायला यायचो आम्ही हा ना केवढी चिंच आहे बघा गावाला चिंच आंबे राहत नाहीत पण शहरामध्ये चिंच आणि आंबे राहतात असेच पडून राहतात पडून पडतात असेच कलमी आंबे ते सर्व थोडं आलंय जरा तुम्हाला गाव दाखवतो म्हटलं कस आहे संध्याकाळचं फिरायचं मित्रांसोबत ना ते भारी मजा येते मित्र भाव आता उडी मारायची वय वरन करवंद आहेत का हा पिक्की नाहीत दाखव की आम्हाला कुत्रा बघतो बघ यायचा माग कच्चे करवंद बघ शेळ अरे काय रे हळू हळू अगं इथं काय बघ तुझे वरती हे बघ समोर त्या कोपऱ्याला हा बघा मित्रांनो करवंद खाण्यात लय मजा येते भारी गोड आहेत ना कच्ची कुठं आहे कच्ची चटणी बनवायची ना बघू दे बघा मित्रांनो भारी मजा येत आता सर्वांना गोडच भारी आहेत लय गोड आहेत चला राहू
चला रे चक्क रे मित्र, मी कुठे फिरत नाही पण म्हटलं आता गावाला आलोय ना, तर आता भाव वगैरे आहे सर्व, ते पण आले मुंबईवर ना, म्हटलं एक फेरी मारून येऊया आपण जरा नदीवरती. कसं आहे गावाला येतो आपण, थोडंफार फिरलं ना तर मजा येते ना. श्रेश कोण आहे? आयटी आहे का इथे? इथं चालू गेलं आता. काय करताय? चला की काय राव हे बघ, अजून कैरा पडतायत. कैरी पाडायला आलेत परत. पडल का आजला जायचं? एक पेटी तरी माझी एक चार तीन चार पेटीवर आंबा इथं काय गेले रात्री? रात्री कच्चे ना? कच्चे कच्चे थोडीशी. बाजारामध्ये असतील काय आंबे? मग जाऊन बघायला पाहिजे ना मित्रांनो. लई खूप मजा येते फिरायला. आनंद लागतात चालू जायला. मित्रांनो आलोय आता मी आमच्या नदीवरती. मित्रांनो हे बघा आमची नदी, तुम्हाला दाखवतो. इथं आमचे गणपती विसर्जन पण होतात. हे कशासाठी केलेलं आहे रे? कंपाऊंड विसर्जन साठी का? काम चालू आहे. पाणी आता दगड मारलीस ना निसा माती वर येलो बघ. मग बघायची आता कातर दिसतोय ना आता. भरती होऊन गेली ना म्हणे एवढी घाण आहे. मित्रांनो इथे गणपती विसर्जन होत आमचे. आता भरती होऊन गेली नाही तर पाणी आहे ना इथपर्यंत, भरपूर इथपर्यंत असतो पाणी वरती. भरले नदीवरती आलो की बरं वाटत. असं वाटत उद्या टाकायच्या पाण्यामध्ये साफसफाई करायची. घाण सगळी भरती होऊन गेली ना पाण्याची होऊन आहे. चला तर मित्रांनो आता निघूया, खूप उशीर झाला. ते 6:30 वाजले ना? 6:45 वाजले. काळा खोयला लागलाय. तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग?
तुम्हाला जर गावाकडचे व्हिडिओ आवडत असेल तर मला कमेंट करून सांगा, किंवा पुण्यातला जरी आवडत असेल तरी मला सांगा तुम्ही. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन दाबा. चलत मित्रांनो, आपण भेटूया अशा नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.